नागपूर जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीचे निकाल हाती येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये सर्वच मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे। आपण नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील मतमोजणी केंद्रावर आहोत आणि या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। हे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून सगळ्या प्रकारची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे। मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जर बघितलं तर उमेदवारांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आणि आज 361 ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहे, त्यामुळे गुलाल नेमका कोण उधळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।